गुड मॉर्निंग। आजचा सरीचा सातवा दिवस आहे। आजचा दिवस थोडासा हेक्टिक आहे। सकाळी ब्रेकफास्ट साधारण 8 सुमारास आहे आणि 9 सुमारास आम्ही इथून हॉटेलवरून निघून एक 2.5 किलोमीटरवर असलेल्या ऑर्चिड गार्डनवर पोचणार आहोत। ऑर्चिड गार्डन खूप मोठं आहे आणि नॉर्थ ईस्टमधलं सर्वात मोठं ऑर्चिड गार्डन असं या इथे ओळखलं जातं। ऑर्चिड गार्डनला दुपारचा लंच पण आहे। लंच झाल्यानंतर दुपारी 2 आम्हाला जीप तिकडेच पिकअप करण्याकरता येतील आणि जीपमधनं आम्ही काझीरंगाच्या नॅशनल पार्कमध्ये जीप सफारी करता जाणार आहेत। असं आम्हाला ऐकण्यात आलं की तिथे एक शिंग असलेला गेंडा तर नक्की दिसेल, भरपूर हरणं पण दिसतील, एलिफंट पण दिसतील, पण वाघ दिसण्याचे चान्सेस फारच रेअर आहेत। त्यामुळे बघू आता आपल्याला काय काय तिथे दिसणार आहे। साधारण ती सफारी 3 ते 3.5 तासाची सफारी असेल आणि सफारी झाल्यानंतर जीप आपल्याला परत आपल्या हॉटेलला आणून ड्रॉप करतील। नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 ब्रेकफास्टचं टाईम झालेलं आहे। ब्रेकफास्ट करता आलेलं आहे। इथे दिसत आहे ते ब्रेड बटर जॅम आहे, बटर आहे, कॉर्नफ्लेक्स आहेत, ही आज आहे पुरी भाजी, ही बटाट्याची भाजी केलेली आहे इथूनच्या स्टाईलप्रमाणे। नंतर हा आहे उपमा, इथे ठेवलेला आहे ते ज्यूस आहे। नंतर चहा आणि कॉफी आहेत, साहेब इथे कॉफी बनवत आहेत, चांगले कॉपरेटिव्ह आहेत सगळे लोक। आणि हा दिसतंय हा रेस्टॉरंटचा रेस्टॉरंट आहे। इथे सगळी आमची मंडळी सकाळी जाण्याकरता तयारी करून आलेले आहेत। आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही निघू। बाहेर आल्यानंतर रेस्टॉरंटच्या ही रिसेप्शनची लॉबी आहे, त्या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती, छानपैकी अशी मूर्ती मोठी आहे। हे रिसेप्शनचं डेस्क आहे, साहेब तिकडे बसलेले आहेत रिसेप्शनचे डेस्क, सगळे हेल्प करण्याकरता नेहमीच तयार असतात ही लोक। नंतर ही रिसेप्शनची लॉबी आहे, आत दिसते ते रिसेप्शनमधनं रेस्टॉरंट चा एंट्रन्स दिसतोय हा। आणि 2 किलोमीटरवर असणाऱ्या काझीरंगा नॅशनल ऑर्चिड पार्कला मी आता पोचलेलो आहे। हे नॅशनल पार्क खूपच मोठं आहे, नॉर्थ ईस्टमधलं सर्वात मोठं असं ऑर्चिड पार्क आहे। जगामध्ये साधारण ऑर्चिडच्या 35,000 टाईपचे ऑर्चिड सापडतात आणि भारतात त्यातले साधारण 1312 आहेत। त्यापैकी 850 जास्त हे आपल्या नॉर्थ ईस्टमध्येच सापडतात। आणि ह्या ऑर्चिड गार्डनमध्ये असं सांगण्यात आलं की जवळजवळ 550 वाईल्ड ऑर्चिड इथे ठेवलेले आहेत। इकडे गाईडसुद्धा अवेलेबल आहे, तर बघू आपल्याला काय काय। कॉमन फ्लावर और ऑर्किड का डिफरेंस क्या होते हैं? ऑर्किड का जो फ्लावर होते हैं, एक एक फ्लावर में सभी टाइम 6 पेटल्स होते हैं, सो 5 सिमिलर। इसमें देखिए 1, 2, 3, 4, 5 एक जैसा, एक टोटली अलग। ये ऑर्किड का मेन कैरेक्टर है। तो जिस फ्लावर में 5+1 नहीं होगा वो ऑर्किड नहीं होते। हिंदी में इनको द्रौपदी माला और संस्कृत में सीता पुष्पम बोलते हैं। तो ये क्या है, अभी ब्लूम में है। वो असम में अभी जो बिहू फेस्टिवल चल रहा है, सब लेडीज लोग ये फ्लावर बालों में लगा कर बिहू डांस परफॉर्म करते हैं। इसीलिए रोज मेरीगोल्ड ये सब ऑर्किड नहीं होते, क्योंकि इसमें काफी सारा पेटल्स होते हैं। इसमें भी देखिए एक एक पेटल्स है, इसीलिए ये भी ऑर्किड है। 5+1 हमारे देश में अभी आया ना, हम 50 साल पहले किधर था ऑर्किड, 50 साल पहले इसमें से ज्यादा था।
सबसे कॉमन ऑर्किड अपन बहुत अभी भी आपको रोड साइड में बड़ा बड़ा पेड़ में ये काफी देखने के लिए मिलेगा। इसका बीज मिलता है ना? तो इनका बीज लेके जाने से जमीनी नहीं होते। कौन सा वाला? ये प्लांट है, ये सबसे कॉमन है, इसको लेके नहीं जा सकता है। वाइल्ड फाइव सिमिलर एक मॉडिफाई, तो मॉडिफाई ऑर्किड में इसीलिए अलग शेप में बनते हैं। दुनिया में जितना ऑर्किड है 80% ऑर्किड का स्मेल नहीं होता है। सुनो रे, तो 80% ऑर्किड का स्मेल नहीं होते हैं, इसीलिए मॉडिफाई पेटल्स देखिए अलग शेप में बनते हैं अट्रैक्शन के लिए, क्योंकि उनका अट्रैक्शन में जब पर्टिकुलर इंसेक्ट आएगा आके उनका पोलिनेशन होगा, बाद में जाके सीड बनेगा। मॉथ ऑर्किड MOTH, तो मॉथ इसलिए बोलते हैं, देखिए देखने में एक फ्लावर पूरा मॉथ जैसा। तो इसमें भी देखिए 1, 2, 3, 4, 5 एक तोतली अलग, और ये देखिए एरियल रूट्स है, यही मॉइस्चर कलेक्ट करके पूरा प्लांट तक सप्लाई करते हैं। इनका स्मेल ट्राई कीजिए, इधर भी एक ऑर्किड देखिए, ये देखने में इंसेक्ट जैसा, लुसिया फिलिफॉर्मिस बोल के एक ऑर्किड है। तो ऑर्किड देखिए, ऑर्किड का सिर्फ डेकोरेशन में ही ऑर्किड यूज नहीं होते, ऑर्किड का मेडिसिनल वैल्यू है, ऑर्किड में से परफ्यूम बनते हैं, ऑर्किड हम लोग खाते भी है। तो वेनिला फ्लावर में भी देखिए, वेनिला का जो देखिए फ्लावर है उसमें भी देखिए 5+1 है, तो इसीलिए वेनिला ऑर्किड है। कॉमन नेम देखने में देखिए बटरफ्लाई, आप लोग इधर से आए, ये भी देखिए वेनिला का प्लांट है। ये हैंड पोलिनेशन के बाद देखिए ये बीन्स है, ये बीन्स मैस्योर होने के लिए पाउडर बनाता है ना, अंडर का जो पार्ट है उनको स्क्रेच करके निकल के, ये देखिए वेनिला बीन्स, ये हैंड पोलिनेशन के बाद आया है। ये माइक्रोपेरा बोल के एक ऑर्किड है, ये छोटा छोटा फ्लावर है। तो नारियल में भी देखिए हम लोग ऑर्किड लगाते हैं, क्योंकि मिट्टी का जरूरत नहीं होती, ये नारियल का जो सेल है पानी को एब्जॉर्ब करेगा, उसमें से ऑर्किड को मॉइस्चर मिलता है, इसलिए ग्रोथ काफी हेल्दी है। देखिए और फ्लावर देखिए कितना लंबा आ रहा है। तो इसमें देखिए एक इंटरेस्टिंग बात है, आसामिस में हम लोग फॉक्सटेल को क्यों कोको फूल बोलते हैं, जब धूप मिलेगा तो पूरा कैडबरी चॉकलेट जैसा इसमें। ओह वाह, अच्छा ये ऑर्किड देखिए, इसमें कुछ भी नहीं, ऊपर में भी देखिए ताड़ में एरियल रूट है, ये सब एरियल रूट है। तो ये पार्ट को वेलेमन टिश्यू बोलते हैं, ये वेलेमन टिश्यू ने मॉइस्चर कलेक्ट करके पूरा प्लांट तक सप्लाई करता है। हाँ, तो इसमें देखिए कुछ भी नहीं है, ग्रोथ देखिए कितना फ्रेश है। पर्पल कलर में ये डेंड्रोबियम ऑर्किड है, ये जो बुके शादी में ज्यादा यूज होते हैं, ये काफी कॉमन है, आजकल घर घर में भी ज्यादा लोग इनको लगाते हैं, क्योंकि इनका मेंटेनेंस कम है। ये देखिए छोटा छोटा वृक्ष में जस्ट सपोर्ट डाला है। तो हम लोग देखिए ताप में मॉस भी लगाते हैं, ये मॉस है पर्टिकुलर आइलैंड, तो मॉस ने पानी एब्जॉर्ब करेगा, उसमें से ऑर्किड को मॉइस्चर मिलेगा। देखने में देखिए हैंगिंग बैट जैसा, इसीलिए ब्लैक बैट फ्लावर, लेकिन ऑर्किड नहीं है क्योंकि इसमें 5+1 पेटल्स नहीं है। तो अभी आपको फ्लावर देखने से आप आइडेंटिफाई कर सकते हैं ऑर्किड है कि नहीं है। लेकिन वाइल्ड जितना ऑर्किड होते हैं साल में सिर्फ एक बार ब्लूम होते हैं, जब फ्लावर नहीं रहेगा तो हम लोग कैसे आइडेंटिफाई करेंगे ऑर्किड। तो उस टाइम देखना है ऑर्किड का लीफ, लीफ में दो वेंज होते हैं, ऑर्किड में देखिए सभी टाइम पैरेलल होते हैं, स्ट्रेट होगा, बाकी प्लांट में देखिए दोनों तरफ जाएगा। तो रेटिकुलेट होने से ऑर्किड नहीं होगी, अभी फ्लावर नहीं होने से में नहीं होते, उसमें सब सिमिलर होते हैं। अभी देखिए लिलियम में ये मॉडिफाई बोलते हैं, तो नॉर्मल फ्लावर में मॉडिफाई नहीं होते। अभी देखिए लिलियम में भी 6 होते हैं, ऑर्किड का टोटल 6 होते हैं, लिलियम में भी 6 होते हैं, लेकिन उसमें 6 सिमिलर हो जाते हैं, उसमें मॉडिफाई नहीं होते हैं, इसीलिए लिली ऑर्किड नहीं होते। ये ऊपर में देखिए ये जो पौध दिखाई दे रहा है पिक्चर का, अंदर में जब फ्लाई मस्की तो कुछ जाएगा ढक्कन बंद बंद हो जाएगा, और अंदर में जेल टाइप का स्टिकी होते उसमें जाके इंसेक्ट चिपक जाएगा, तो मरने के बाद उसमें से न्यूट्रिशन कलेक्ट करके प्लांट जिंदा रहेगा। ये मॉडिफाई में देखिए दो आंख देखिए, फेस है, कान है, क्यों क्यों टीम के साथ इनको अंडामानेंसिस लगा के रखा है, इलुफिया अंडामानेंसिस। तो इसमें देखिए एक इंटरेस्टिंग ऑर्किड फ्लावर, इनका नाम है डांसिंग लेडी ऑर्किड। फ्लावर का शेप देखिए पूरा कथकली,
अरे वाह, देखिए फ्रॉक जैसा पहन के छोटे बच्चे, देखिए दो साइड में बड़ा बड़ा पेड़ में अभी आपको ये फ्लावर दिखाई देगा इनका, देखिए अलग से पत्ता नहीं होते हैं, पूरा स्टेम में देखिए ग्रीन कलर है, स्टेम में ही फोटोसिंथेसिस करके ऐसे जिंदा रहते हैं। अतिशय सुंदर अच्छी माहिती या वॉलंटियर ने दिली, वेरी पोलाइट पण होता आणि बीन्स है वेल ट्रेन आणि वेल एज्युकेटेड असा त्या सब्जेक्ट मधला मॉडल होता। बहुत सारा पॉइंट है असम में, जितने भी ट्राइब्स कम्युनिटीज रहते हैं उनके पहले जमाने में इस्तेमाल करने वाली चीज़ें रखा गया है, और असम में 97 ट्राइब रहते हैं जिनको मैच कर गया है, उन 97 के अंदर 32 म्यूजिकल ट्राइब होते हैं और 15 हिल ट्राइब होते हैं। यहाँ पे ये सारे फोक म्यूजिकल इंस्ट्रूमेंट हर ट्राइब के लिए इस्तेमाल करते थे। असम के सारे ट्राइब पहले ज़माने में नेचर को पूजा करते थे, एनिमिस्टिक रिलीजन था, कोई मूर्ति वगैरह नहीं करते, पूजा की नहीं करते थे, तो इसलिए वो लोग इसका सीधा है। और ये नागालैंड का कोनिया ट्राइब ऐसा ड्रेस पहनते थे बारिश से बचने के लिए, ये घास से बनाया जाता है और वो खजूर के पत्ते इस्तेमाल करके बनाते हैं, ये लौकी के शेल से बनाए गए ये। हाँ, तो ऐसा जो ट्रैप है ये जो बड़े बड़े नदी होते हैं ब्रह्मपुत्र जैसे बड़े बड़े नदी उसमें इस्तेमाल करते हैं, और इसको छोड़ जाते लोग कहते हैं यहाँ पे ये रहा शतर, वीविंग शतर, इसके अंदर धागे का स्पूल लगा होता है, और वीविंग रेट ये रहा, ये गंदे का काम करते हैं कपड़ा को जमा करते हुए टाइम, तो ये जो शतल है इसको इस तरीके से बांध के एक्रॉस हाथ से फेंकते हैं। स्टाफ होता त्यांनी अतिशय व्यवस्थित अशी माहिती दिली, फार पोलाईट असा तो मुलगा होता, फार चार अप्रोच होता त्याचा। नॉर्थ ईस्टचे फोक इंस्ट्रुमेंट म्युझियम हे 6 ऑगस्ट 2022 उघडलं। दिग्विजन गोगोई शिवसागर डिस्ट्रिक्टच्या एमिनंट फोक आर्टिस्टच्या इनिशिएटिव्हने हे म्युझियम उघडण्यात आले आहे। शंभरहून अधिक फोक इन्स्ट्रुमेंट या म्युझियममध्ये ठेवलेली आहेत, ते आपल्याला बघायला मिळतात। फार सुंदर असा म्युझियम आहे, आणि हे जे जंटलमॅन आहेत यांनी फार चांगल्या तऱ्हेने सगळ्या इन्स्ट्रुमेंटचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवत आहेत। स्टाफ अतिशय पोलाईट आणि वेल पेअर्ड होते, वेल ट्रेन दिसत होते। थँक यू व्हेरी मच सर। अरे सध्या तरी इन्स्ट्रुमेंट विकत नाही आहेत, पण तिथे सुपरवायझरने सांगितलं की जे प्रोव्हिजन करणार आहेत इन्स्ट्रुमेंट पुढे लोकांना विकत घेता येण्याची सोय पण ते करणार आहेत। कल्चरल डान्स सुद्धा चालू असतात, तर 20 मिनिटांनी कल्चरल डान्स एक 10 मिनिटाचा चालू असतो। फार सुंदर असा डान्स असतो, पण असं कळलं की संध्याकाळी 6:30 सुमारास जो काही कल्चरल प्रोग्राम असतो तो अप्रतिम आणि बघण्यासारखा असतो। आम्ही
मी काय त्या प्रोग्रॅमला संध्याकाळी जाऊ शकलो नाही, पण ही जे आहेत ती थोडीशी हायलाईट्स या कल्चरल प्रोग्रॅममध्ये ते दाखवत आहेत, आणि तोसुद्धा हा प्रोग्रॅमसुद्धा बघण्यासारखा असतो, ते प्रेक्षकांनासुद्धा बोलवतात पार्टिसिपेट करण्याकरता. कल्चर प्रोग्राम बघितल्यानंतर आम्ही त्यांच्या रेस्टॉरंटला पोचलो, आणि ही व्हेजिटेरियन इतकी मोठी थाळी होती, साधारण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15 आसपास वाट्या होत्या. त्याच्यामध्ये निरनिळ्या प्रकारच्या भाज्या दिल्या होत्या, चपाती होती, राईस होती आणि डाळ पण होती. जकासपैकी जेवण झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहे ते काझीनंगा नॅशनल पार्कमध्ये जीप सफारी करता. जीप सफारी करता तुम्हाला अगोदरच बुकिंग करायला लागतं आणि पर्टिक्युलर स्लॉटमध्येच तुम्हाला बुकिंग करायला लागतं. आमची सगळी बुकिंग आदल्या दिवशीच झाली असल्यामुळे आम्हाला तसा काही त्रास नव्हता. जीपवाले आमच्या ऑर्चिड पार्कच्या इथे आले आणि आम्हाला पिकअप करून घेतलं. हो, सगळं परमिट चेकिंग झाल्यानंतर प्रत्येकाला एक एक जीप असे आतमध्ये सोडली जाते, आणि मग साधारण 2 ते 2.5 तास तुम्हाला ते जीपवाले इथून तिथून फिरवतात. आसाममधील गोलघाट आणि नागाव या एरियामध्ये हे नॅशनल पार्क पसरलेलं आहे. साधारण नॅशनल पार्कचा एरिया 430 चौरस किलोमीटर असून हे आसाममधील आणि भारतामधील सर्वात मोठे नॅशनल पार्क म्हणून ओळखले जाते. उत्तरेला या अरण्याच्या ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि दक्षिणेला कार्पी ऑंगलॉंग टेकडे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ब्रह्मपुत्रा जो पूर येतो तो पूर या अभयारण्यात सर्वत्र पसरला जातो, आणि त्यामुळे वन्यजीवन यांचं फार मोठं नुकसान होतं. अशा वेळी ते वन्यजीवन दक्षिणेच्या साईडला सरकतं. या अभयारण्यात एक शिंग असलेले दुर्मिळ असे गेंडे सापडतात, आणि त्यामुळे ह्या अभयारण्याचा समावेश युनेस्कोनी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये यादीमध्ये याची नोंद केलेली आहे. त्यामुळे हे अतिशय जगातलं एक फेमस एक शिंग असलेल्या गेंड्यांकरता फेमस असं हे अभयारण्य आहे. आता हरणं आणि लांबवर असलेले गेंडेसुद्धा थोडेफार दिसायला लागले. या अरण्याचं फिरायचं असेल आणि शूटिंग करण्याकरता करायचं असेल तर तुमच्याकडे झूम लेन्सवाला चांगल्यापैकी कॅमेरा पाहिजे. आपल्या मोबाईलचं शूटिंग मध्ये फार काय झूम नसतो, त्यामुळे लांबवर असलेले गेंडे हे कॅप्चर होणं जरा फार कठीण असतं. पण जरा तुम्ही थोडेसे आत्मीय केल्यानंतर आमच्या ड्रायव्हर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला गेंडे थोडेफार आणि हरणं बरीच जवळ दिसतील. आता इथेसुद्धा
आम्ही आता बघतोय ते एक गेंडा दिसतो इथे, पण तो लांब आहे, किती स्पॉट होईल शूटिंगमध्ये तर कठीणच आहे. बऱ्याच वर्षापूर्वी त्यावेळचे ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन यांची पत्नी मेरी कर्झन हिनी या नॅशनल पार्कची स्थापना केली होती. या नॅशनल पार्कमध्ये फार दुर्मिळ अशी झाडं आहेत, निरनिळ्या प्रकारचे खूप पक्षी इथे सापडतात. नंतर गेंडा तर आहेच, हरणं आहेत, वाईल्ड बफेलो आहेत, लायन्स आहेत, बरेच काही प्राणी इथे सापडतात. पण आपण जो सफारी करतो तो एरिया फारच कमी एरिया कव्हर करतो, त्यामुळे या 430 चौरस किलोमीटरवर असलेल्या जागेत ही सगळी प्राणीमंडळी निरनिळ्या ठिकाणी असल्यामुळे जरा बघण्याचा चान्स हा जरा थोडासा कमीच असतो. पण तुम्ही जर इथूनचं निसर्ग सौंदर्य बघितलं तर फारच सुंदर आहे. इथे चहाचे मळे पण आहेत. आतमध्ये जर डीपमध्ये गेलं तर ते बोलले की इथे निरनिळ्या प्रकारचे तळी आहेत, मोठमोठे धबधबे आहेत. पण त्याच्याकरता तुम्हाला फार वेळ इथे करायला घालवायला लागेल. आणि निरनिळ्या एंट्री पॉईंट्समधनं तुम्हाला या जीप सफारी करायला लागतील. जीप सफारी करता मला वाटतं एक 5-6 प्रकारच्या एंट्री पॉईंट्स आहेत, आणि त्या एंट्री पॉईंट्समधनं तुम्ही तो एरिया एक्सप्लोर करू शकता. आता जवळजवळ आम्हाला 15-20 मिनिटं तरी झाली होती, आणि अजून तरी आम्हाला काय असा रायनो जवळ दिसत नव्हतं. लांब दिसणारे रायनो दिसले, हरिण दिसले, पण जवळून असा फोटोग्राफ चांगला घेण्याकरता म्हणून रायनो दिसत नव्हते. आता त्या साईडला पण दिसत आहेत, पण ते फारच लांब आहेत. ते कॅप्चर किती होतील शूटिंगमध्ये काय सांगता येत नाही. असो, पण इथे रायनो तर भरपूर आहेत, कारण सध्या रायनोची संख्या 2635 आसपास अशी काहीतरी आहे इथे. त्यामुळे भरपूर रायनोज व एक शिंग असलेले रायनो इथे आहेत, त्यामुळे आम्हाला नक्कीच काहीतरी बघायला मिळेल पुढे. या आशेनेच आम्ही सफारी करता आलो होतो. जनरली सफारी बघितली तर टायगर सफारी असो किंवा काय असो, चान्स हा बघा इथे एक चांगला रायनो व्हाईट तुम्हाला दिसतो आहे, हा एक रायनो स्पॉट झालेला आहे आता. पण लांब आहे तो, तरीसुद्धा पहिला रायनो असा दिसणारा स्पॉट झालेला आहे. त्यामुळे जरा थोडी वाटलं पैशाचं थोडंसं चीज झालं. तसं रायनोज तर भरपूर आहेत तिथे, पण ते तुमचं नशीब आहे की तुम्हाला रायनोज कधी बघायला मिळतील किंवा लायन्स तर कुठच्याही सफारीला मिळणं हे तुमच्या नशिबावरच अवलंबून असतं. आणि तसंच आहे की कुठची सफारी जरी गेलं तरी तुम्हाला प्राणी नाही दिसले तरी आजूबाजूचं जंगल, आजूबाजूची ग्रीनरी, पक्षी किंवा हरणं तर नमीत दिसतात. हरणं आणि माकडं ही तर एक कॉमन प्राणी आहेत, हे इथून तिथून उड्या मारताना बरेच दिसतात. पण हे स्पेशलाइज जी प्राणी आहेत, रायनो किंवा लायन, हे बघण्याकरता तुम्हाला थोडंफार नशीब असणं, नशिबाची साथ असणं खूपच जरूरी आहे. हा गेंडा थोडाफार हालचाल करतो आहे, त्यामुळे तो जरा दिसतो आहे इथे तिथून फिरताना आम्हाला. एक 1.5 तास फिरल्यानंतर सगळी मंडळी जी आतमध्ये जीपनी शिरली होती ती ह्या स्पॉटला येऊन थांबतात. लंच टी टाईम म्हणून समजला जाईल हा टाईम. आणि इथे एक मोठं फॉरेस्टचं बंगलो पण त्यांनी बांधलेलं आहे. बऱ्याच बघा तिथे बऱ्याचशा जीप अशा सगळ्या फिरून इथून तिकडून फिरून
आलेले असतात. प्रत्येकजण एकमेकाला सांगत असतो की आम्ही काय बघितलं, आम्हाला काय दिसलं. चांगला हा स्पॉट, तसं तुम्ही जर बघितलं हा स्पॉट पण चांगला आहे. इथून निघालो आणि ताबडतोब आम्हाला हा एक रायनो दिसला. अगदी निघाल्या निघाल्या टी ब्रेक घेतल्यानंतर थोडासा झूममध्ये कॅमेरा हलतोय, त्यामुळे कधी दिसतोय माहीत नाही. पण हा बघा, सर्वात आत्तापर्यंतच्या सफारीमध्ये जवळ दिसलेला हा रायनो आहे. बऱ्यापैकी जवळ आहे तो. चांगला स्पॉट झालेला आहे, त्यामुळे नक्कीच सांगता येईल की हो आम्ही रायनो बघितला. एक शिंगाचा रायनो काझीरंगामध्ये आम्ही बघितला. अजून इथे दिसत आहेत ती हरणं आहेत, बरीच हरणं आहेत इकडे. हरणं पण फार झकास आहे, सुंदर अशी हरणं आहेत. स्पॉटेड डिअर्स आपण जे म्हणतो ते डिअर आहे. हे बघा, आत्ता खरं जवळचा रायनो आला आणि हा फ्रेममध्ये पण परफेक्ट बसलेला आहे. त्याच्याच बाजूला इथे हरणं पण आहेत, म्हणजे हरणं आणि रायनो हे दो कॉम्बिनेशन एकाच फ्रेममध्ये बसण्याचा योग आलेला आहे. दिवसभर खात असतात नुसते गवत, त्यांची तोंडं कधी वरती नसतातच, खालीच असतात ती. पुढे निघालो आणि जवळजवळ 7 ते 8 घंटे स्पॉट झालेले आहेत, पण ते लांब आहेत खूप. तसंच म्हटलं झूम कॅमेरा पाहिजे तर शूटिंग करताना, मग तुम्हाला परफेक्ट ते दिसतील. पण 7-8 घंटे इथे आजूबाजूला फिरताना दिसत आहेत. आली हरणं जवळ आली. तसं ड्रायव्हर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला पुढे मिळतीलच, त्याचप्रमाणे हरणं तर आता मुबलक दिसायला लागलेली आहेत. हरणाचा कळपच दिसतोय आता. हरणं आता बघून झाली आमची आता थोडक्यात. हे बघ इथे तर किती मोठा कळप बसलाय तो हरणाचा. हरणच आहेत मला वाटतं, भरपूर अशी हरणाचा कळप आहे. रानडुक्कर आहेत वाटतं ती, लांब नाही थोडीशी. रानडुक्कर हरणं काय काहीतरी आहे, पण मोठ्या प्रमाणात आहेत तेवढं मात्र खरं. हां, तिकडे दिसत आहे ते रायनोची एक कळप दिसतोय. रायनो आहेत का गाई आहेत त्या? रायनो बी आहे पीछे. हा बघा, आता एक अजून एक रायनो दिसलाय. दिसत आहेत म्हणजे थोडक्यात काय, इथे आहेत बरीच काही आहेत, पण आपलं नशीब आहे की ते आपल्या किती जवळ असतील त्यावेळेला. काय काय लोक म्हणतात की त्यांना रस्त्यावरनं क्रॉस करताना पण मिळालेली आहेत
राइनो, तो ते तुमचं नशीब आहे। हत्ती बघा, आता हत्ती पण दिसलाय, म्हणजे आता सांगण्याकरता काय झाले, हरण मिळाली, राइनो मिळाले, सगळं मिळालेलं आहे। सफारी वाला हत्ती असावा, कारण एवढा जवळ तो फिरतोय, त्यामुळे तो काय रानटी असेल तरी सफारी मधला असेल। एक मॉन्युमेंट इथे बनवलेलं आहे, फार चांगली होती सफारी, चांगली होती। 2-3 तास आम्ही घालवले। सफारी संपून आम्ही आता परत हॉटेलला निघालो। काही कॅप्चर केलेले फोटोग्राफ्स आहेत। संध्याकाळचे 5:30-6 झाले होते। आता हॉटेलला जाऊन फ्रेश होऊन नंतर मग सगळे डिनरला परत जमणार होतो। ओवरऑल छान अशी ट्रीप झाली, सफारी पण चांगली झाली, दिसलं थोडंफार पण टेस्टसुद्धा चांगलं होतं। नशिबाचा खेळ असतो, त्यामुळे जेवढं आम्हाला दिसायला पाहिजे होतं तेवढंच आम्हाला दिसलं। आता भेटूया डिनरला। स्वीट कॉर्न सूप आहे, नंतर इथे दिले सालाड आहे, पापड आहेत, नंतर ही डाळ आहे आणि प्लेन राईस आहे, भेंड्याची भाजी आहे, वांग्याची भाजी पण आहे ही इथे, पनीर मसाला आहे, शेवाची खीर स्वीट डिश काहीतरी दिसते इथे। या साईडला ठेवलेलं आहे ते फिश करी आहे। वा, कलर तर चांगला दिसतो आहे फिश करी। सगळी मंडळी दिवसभराचा प्रवास करून थकलेली आहेत, त्यामुळे सगळे तर काही न बोलता आपापल्या जागेवर बसून डिनर करत आहेत। दिवस हेक्टिकच होता,